जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड आता आपल्यासोबत फोनवरून जोडल्या गेलेल्या आहेत. ऋताजी, आव्हाडांची आजची रात्र पोलीस स्टेशनमध्ये जाईल असं कळतंय, तुम्ही जामिनासाठी कोर्टात गेलाय का? नाही, जामीन मला असं वाटतं का घ्यावा, म्हणजे काहीही चालेल आणि दरवेळेला असं जामीन घ्यायचा हे बरोबर नाहीये, कारण हे सगळं चुकीचं आहे. आणि आता मॉलच्या सगळ्या कर्मचाऱ्यांवर, मॉलच्या मॅनेजरवर जबरदस्ती केली जाते की जसं पोलीस सांगतील तसं स्टेटमेंट त्यांनी द्यावं, जेणेकरून ह्यांनी जी चुकीची कलम टाकली आहे ती जास्त स्ट्रॉंग व्हावी. मॉल हा तक्रारदार नाहीच आहे मुळात. जे काही घडलं ते 10 मिनिटात घडलं, कोणाला काही त्याच्याबद्दल काही माहीतही नव्हतं, नंतर सगळं सुरळीत झालं. पण आता काय माहितीये का की कुड यू डू एनिथिंग अगेन्स्ट द ब्रिटिशर्स? नो, बिकॉज दे वर द रुलर्स. कॅन यू डू एनिथिंग अगेन्स्ट दिस गव्हर्नमेंट? नो, बिकॉज दे आर द रुलर्स अँड पोलीस हॅव टू लिसन टू देम. त्यांच्या हातात तीच नाहीये. ऋताजी, तुमचं आव्हाडांशी बोलणं झालंय का? ते काही बोलले तुम्हाला? नाही, त्यांनी जे ट्विट केलंय ते मला वाटतंय की सगळ्यांनी वाचलंय आणि काही खोटं सांगायचं कारणच नाहीये. आणि एकदा नाहीये, वारंवार घडतंय. म्हणजे आता तर आव्हाडांना असं रंगवलं जात आहे की जे हॅबिट्युअल सगळ्यांना मारतच राहतात का येता जाता. सो दॅट्स नॉट राईट. आणि एकच गोष्ट मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आता कोरोना नंतर त्यांची तब्येत काही फारशी बरी नसते. सो इफ एनिथिंग गोज रॉंग विथ हिम, ऋताजी खूप खूप धन्यवाद, तुम्ही इतकी सविस्तर प्रतिक्रिया झी 24 तासला दिली त्याबद्दल. तेव्हा जामिनासाठी आम्ही कोर्टात का जाऊ असा सवाल ऋता आव्हाड यांनी उपस्थित केलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे